शिवाजी महाराज यांच्यावरच्या लिखित साहित्याची शिवलायब्ररी सुरू करण्याचं मानस शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी व्यक्त केलाय. पुणे पीपल्स बँकेच्या वतीनं आयोजित केलेल्या सत्कार समारंभामध्ये ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयीच्या इतिहासकालीन पत्रव्यवहार कागदपत्र यामध्ये केवळ 20% साहित्य आपल्या लोकांपुढे आहे, मात्र अद्याप 80% साहित्य हे लोकांकडे आहे. हे साहित्य इतिहास संशोधकांना उपलब्ध करून देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. मी एक काम अंगावरती घेतलंच आहे, पूर्वीपासून घेतलंय, आणि ते म्हणजे शिवाजी महाराजांच्या बद्दलची जी जी कागदपत्र, पुस्तक, लेख, शिलालेख, नाणी संबंधात आलेली व्यक्ती ज्यांनी ज्यांनी त्यांच्याबद्दल लिहिलं त्या सगळ्यांचं मी एक कलेक्शन करण्याचा एक छंद घेतला आहे. एक इच्छा आहे की शिवाजी महाराजांच्या बद्दलचे जेवढे कागद, जेवढी साधनं अजूनही पण अंधारात आहेत आणि ते आपलं म्हणून अंधारात आहे, आपण ते पुढे आणते म्हणून अंधारात आहे, ते कागदपत्र अभ्यासकांना द्या, ते काम करणाऱ्या संशोधन संस्थांना द्या. फार फार मोठे उपकार या देशावरती होतील, इतरही जगावरती होतील असं मी म्हणेन. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.